बाबा नेहमीप्रमाणे योग्य वेळी योग्य सल्ला दिला. श्री लालकृष्ण कन्स्ट्रक्शनच्या प्रोजेक्ट मध्ये खूप छान गुंतवणूक झाली बाबा. हा काय बाबा, तुम्ही आधीच पेड आणले, त्यांचा चांगला एक प्रोजेक्ट सुरू आहे म्हणून. ब्रँडेड शोरूम, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट सगळं काय हवं तिकडे. अरे मल्टीप्लेक्स थिएटर, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, गेम झोन सगळं काही असणारा भारती हॉस्पिटल जवळचा श्री राजलक्ष्मी मॉल आहे तो. हो ना बाबा, आपण तिथे पण गुंतवणूक करायला पाहिजे. लगेच परतावा सुरू झाला असता. करायला पाहिजे रे. अरे मगाचा तो पेडा आपल्या सांगलीच्या शॉप मधल्या गुंतवणुकीचाच होता. काय सांगताय काय बाबा, आय कांट बिलीव्ह. अरे मी म्हणत नव्हतो का तुझ्या दादाला की पुण्यापेक्षा सांगलीत गुंतवणूक कर म्हणून, ते यासाठीच. आमचंही काहीतरी प्लॅनिंग असतं की रे बाबा. आय युअर सिम्पल अमेझिंग. श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीतील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉलमध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. आमदार अनिल बाबर, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम आंदोलक मेल्यावर त्यांची भेट घेणार का? तर येरळेच्या पुलावरून भविष्यातील मृत्यू लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने केलेले खून ठरतील. अक्षय कृष्णात जाधव येरळा नदीच्या याच पाणी वाहणाऱ्या पुलावरून गेला. पाण्याच्या प्रवाहात पडून पाईप मधून वाहून जाताना त्यातील तुटलेल्या सळीमध्ये अडकला. लोकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्याला बाहेर काढेपर्यंत त्या कोवळ्या जीवाने तडफडून प्राण सोडला होता. केवळ अक्षयच नाही, अशा अनेक जीवांचा बळी या पुलावरून गेला आहे. आपले प्रियजन वाहून गेल्यानंतर फोडलेला हंबरटा आणि आर्त किंकाळ्यांनी रामापूर आणि कमळापूरचा येरळा काठ प्रत्येक पावसाळ्यात हादरून जातो. पण हा टाहो या किंकाळ्या ना प्रशासनाच्या कानावर पडतात ना इथल्या आमदारांच्या. गेल्या अनेक वर्षांपासून लोक नव्या पुलाची मागणी करत आहेत, परंतु लोकप्रतिनिधी मूक गिळून गप्प आहेत तर प्रशासन कागदी घोडे नाचवत आहे. मग दरवर्षी बळी पडणाऱ्या जीवांचा मारेकरी हा पूल आहे की या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणारे नेते आणि प्रशासन आहे, असा संतप्त सवाल आता जनता विचारू लागली आहे. या पुलाच्या मागणीसाठी आंदोलक ऐन थंडीत दिवस रात्र या पुलावरच ठिय्या मांडून बसलेले आहेत. पण स्थानिक आमदार अनिल बाबर, खासदार संजय पाटील यांनी आंदोलकांची साधी भेट देखील घेतली नाही. या जीव घेण्या थंडीत एखाद्या आंदोलकांच्या बाबतीत काही बरे वाईट झाले तर याला जबाबदार कोण? लोकशाही व्यवस्थेत जनता सार्वभौम असते, पण प्रत्यक्षात इथल्या जनतेच्या प्रश्नाकडे या लोकप्रतिनिधींनी ढुंकूनही बघितलेले नाही. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. लोकप्रतिनिधींनी आंदोलकांची भेट घेऊन या नव्या पुलाच्या निर्मितीस ठोस पावले उचलून येथे होणारे मृत्यू रोखावेत, अन्यथा इथून पुढे होणारे मृत्यू हे मृत्यू नसून पुलाच्या निर्मितीत हलगर्जीपणा करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासनाने निष्पाप नागरिकांचे केलेले खून ठरतील. या पुलासाठी 10 वर्ष प्रयत्न चालू आहे. किती आमचे चुलते तानाजी महाराज त्यांनी संजयकाकडे जवळ 80 अल्पाटे गाठले, तरी त्यांनी सांगायचं कॉन्ट्रॅक्टर दिलेला आहे. कॉन्ट्रॅक्टरला विचारलं तर ते सांगणार नाबार्डमध्ये पैसे नाही. ती खासदारच आहेत ना, खासदारच की संजय काका पाटील यांनीच ते सांगितलं आणि कुठलीही ठोस भूमिका दिली नाही, फुल मंजूरच केलेला नाही. त्याच्यामुळं उद्यापासून आम्ही तहसीलदार कार्यालयावर आंदोलन छेडण्याचा प्रयत्न आमचा चालू राहील. पुलाच्या उंचीसाठी आज 3 दिवस झालं आंदोलन केलेलं आहे, पण शासनाचं काही त्याला पाहिजे असा प्रतिसाद मिळून झाला. शासन ह्या कामाची गती काय वाढवायला तयार नाही. इथून पुढच्या काळात जिल्हाधिकारी असो, प्रांत ऑफिस असो, तहसीलदार ऑफिस असो, त्यांच्यावर आंदोलन मोर्चे काढण्याची आमची जबाबदारी कमळापूर आणि रामपूर गावची राहील. इतके दिवस झालं राज्यकर्त्यांच्याकडनं दुर्लक्ष होते, प्रशासन आत्ता तुम्हाला तुमच्या मागं लागलं की आम्ही प्रस्ताव पाठवले, नेमकी दिरंगाई का झाली असं वाटतंय तुम्हाला? दिरंगाई म्हणजे याच्यावर लक्षच नाही ना.
प्रशासनाचं किंवा राजकारण्यांचं लक्षच नाही. चालतंय चालू द्या. किती दिवस असं चालू होणार आहे ती. कारण लोकांचं बी कसं झालं आहे, लोक बी आवाज उठवायला जे एवढे दिवस काय म्हणजे मागच पडलीत ना. आता इथून पुढं तरुण मंडळी जरा त्याच्यात जागृत होऊन आवाज उठवायला लागले, म्हणूनच हे राज्यकर्त्यांना आणि शासनाला करावंच लागणार आहे. प्रशासनाच्या वतीनं फक्त एकच पीडब्ल्यूचे अधिकारी आमच्यापाशी वारंवार येऊन गेले. फक्त ते म्हणतात की आम्हाला हे दुरुस्त करून देतो, पण आम्हाला दुरुस्ती नको आहे, आम्हाला फक्त हा नवीन पूलच पाहिजे. किती दिवस तुम्ही आम्हाला दुरुस्त करून ह्या अंधारात ठेवणार आहेसा, आणि ह्याच्यानंतर ह्या अंधारात ठेवलेली जी काय भावना आहे आमची, ती तुम्ही का गळवून घेतली जात नाही. गेली 10 वर्ष झालं, जी 2 मुलं हयात गेली तेव्हापासून तुम्ही हे जर काम करत असशिला, आणि जर आजपर्यंत जरी त्याचा पुढं तुम्ही कोणत्याही पद्धतीचा जर विचार करत नसला, तर अजून किती दिवस तुम्ही थांबणार आहे. त्यांना परत शाळेचं पण हाल आहे मुलांच्या. शाळेला यायचं म्हणलं तर मुलांना 3-3 महिने पाणी आलं की शाळा बंद. म्हणजे असं मुलांचा अभ्यास कसा होणार काय, ह्याचा पण जरा विचार केला पाहिजे ना. मुलं म्हणजे काय, काही लोक बलवडी मार्गे तिकडून काय केटेवडे म्हणून जाऊ शकतात, सगळीच लोकं जाऊ शकत नाहीत ना एवढ्यावर. आणि लहान मुलांना काय समजतं आहे, पाय घसरून वगैरे, आणि पडलीत पण 2-3 मुलं अशी पुलावरून. आणि असं आत्तापर्यंत झालंय पण आता इथून पुढे अजून किती बळी घेणार आहे ती लोक काय समजत नाही. राज्यकर्ते आमदार खासदार कधी ही समस्या सोडवत नाही का? 5 नारळ फोडून जाते झालं, परत काय पूजन तेवढं करते, पण काय कामाचे कुठली काय त्यांची हालचाल नाही, काही गती नाही. राम जरा गतीने झालं पाहिजे ना, मुलगी जरा फुलाची वाढली पाहिजे. आणि पावसाळ्यात खूपच हाल असते लोकांचं. शेतकरी बरीच लोक आहेत, रामापूरची कमळापूरला शेती आहे, क्षेत्र जास्त आहे इकडच्या लोकांचं. त्यांच्या गुरांना वैरण नसते, पावसाळ्यात त्यांची गुरं उपाशी असते. का तर पाणी आल्यानं पलीकडे जाता येत नाही ना त्यांना, मग वैरण कसे आणणार. आता वैरण काय डोक्यावर किती आणणार आहेत पाण्यात ना ती लोक. हा मोठा शेतकऱ्याचा पहिला मोठा प्रश्न आहे. आणि मग बाकीचं पीक तर काय सोडूनच द्या, काय शेंगा काढायला आल्या, हायब्रिड खोडायला आलं, बाकीचं सगळं मग असंच राहत असते पाण्यात. तर शेतकऱ्यांची जर ही समस्या सुटत नसली तर मग उपयोग काय सगळं काय. आपल्या मतदारसंघात कृषी राज्यमंत्री आहेत, इकडे एक आमदार आहेत, वेगळे खासदार आहेत, इतकी वर्ष झालं कसं काय हे प्रश्न पेंडिंग राहिला. फक्त मतदाना दिवशीच तेवढे येते, ते मतदान झालं की परत 5 वर्ष कुणी फिरकून बघत नाही, कुणी विचारत नाही, एवढा हा मोठा प्रश्न त्यांचा झालेला आहे.